नमस्कार बालमित्रांनो, पंचायत समिति इंदापूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत आयोजित ऑनलाइन वर्गामध्ये आपलं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, माझं नाव आहे श्रीमती मोमीन इशरत हमीद, जिल्हा परिषद शाळा बिजवडी। तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय मराठी। या पाठ्यपुस्तकातील एक छान गोष्ट, चतुर हिराबाई। चला तर पाहूया मग। पहाट झाली, माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला। माणिकने बायकोला हाक मारली, दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही। दुसरा बैल चोरीला गेला होता। माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले। अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला। आवाज ऐकून चोर घाबरला, तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे। दोघे भांडू लागली। हिराबाई चतुर होती, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले। चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग, बरोबर सांगितले तर बैल तुझा। चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले। हिराबाईने हात बाजूला केला, बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। अशा प्रकारे हिराबाईने आपल्या हुशारीने आपले होणारे नुकसान टाळले। काय मग मुलांनो, आवडली ना गोष्ट? आवडलीच असणार। तुम्ही पण असंच हुशारीने वागायचं बरं का। आता आपण या धड्याच्या खालचा स्वाध्याय पाहूयात। ऐक, म्हण व लिही। च, चमचा, चार, चाक, चाळीस, छ, छकुला, छान, छाया, छमछम, ज, जहाज, जेवण, जोडी, जनता, झ, झबला, झाड, झाकण, झुरळ। श, शेळी, शतक, मशाल, माशी। श, षटकोनाचा, षटक, विशेष, षटकार, षटकोन। स, ससा, कासव, दिवस, खसखस। अशा पद्धतीने हे शब्द तुम्ही वाचायचे आणि वहीत पण लिहायचे बर का। तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 11 वर हे जोकरचं चित्र दिलेले, हे पण तुम्ही पूर्ण करायचे। मुळाक्षर क्रमाने लिहून टिपके जोडायचे। काही मुळाक्षर तुम्हाला आधीच दिलेली आहेत। चित्र पूर्ण झाल्यावर रंग पण भरा। या पद्धतीने तुम्ही सर्व मुळाक्षर टिपक्यांजवळ लिहायची आणि क्रमाने ते टिपके जोडायचे। तुम्हाला या पेन्सिलने मी दाखवलं आहे
की कोणत्या क्रमाने टिपके जोडायचे आहेत, या पद्धतीने जोडा आणि चित्र पूर्ण करून नक्की रंगवा। पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद।